इचलकरंजीतील यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीच्या प्रश्नाबरोबरच यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करावं अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे यंत्रमाग धारकांची बंद झालेली वीज सवलत सुरू होण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणीही केल्याचं आमदार आवाडे यांनी सांगितलं करारानुसार यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीची घोषणा झाली पण त्याची अंमलबजावणी होत नाही कामगार संघटना संयुक्त कृती समितीचं महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे यंत्रमाग कामगारांच्या कल्याणकारी मंडळ स्थापनेचंही घोंगडं भिजत आहे या पार्श्वभूमीवर कृती समितीच्या प्रतिनिधींसोबत मंत्री मुश्रीफ यांची आमदार आवाडे यांनी भेट घेतली यावेळी यंत्रमागधारक या कामगार संघटना व्यापारी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन कामगारांच्या मजुरीवाढीचा प्रश्न मार्गी लावावा जाहीर केल्याप्रमाणे यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्या माध्यमातून कामगारांना न्याय हक्क द्यावेत अशी मागणी आमदार आवाडे यांनी केली महावितरणनं वीज सवलत देण्यास नकार दर्शवल्यानं बिल दुप्पट दराने येऊन हा व्यवसाय बंद पडण्याची भीती आहे वस्त्रोद्योगाची चक्र थांबली तर सर्वच ठप्प होईल त्यामुळे याप्रश्नी शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणीही केल्याचं आमदार आवाडे यांनी सांगितलं यावेळी प्रकाश दत्तवाडे बाळासाहेब कलाकते दत्ता माने शामराव कुलकर्णी भरमा कांबळे उपस्थित होते